दहावी बारावी नंतर काय, 4 महिन्यात 2-3 स्किल मुलांनी आत्मसात करायला पाहिजे. नक्की कोणत्या क्षेत्रात करायचे करिअर? आणि 90% असा विद्यार्थी वर्ग आहे त्यांचे आणखी पण गोल काहीच फायनल झालेले नाही आहेत. कुठे आहेत करिअरच्या चांगल्या संधी? सांगायचं तात्पर्य असं आहे की आपल्याकडे जी आहे ती बेकारी आहे, ती छुपी बेकारी आहे. विचारा प्रश्न करिअर मार्गदर्शक डॉक्टर नवनीत मानधने यांना आमच्या विद्येचे सारथी या कार्यक्रमात. तुमचे प्रश्न पाठवा आम्हाला आमच्या व्हॉट्सअप नंबरवर. नंबर आहे 99 22 43 51 59 आणि 72 19 43 45 45. पहा आमच्या विद्येचे सारथी या विशेष कार्यक्रमात आपल्या GTPL केबलवर 469 नंबरवरील स्थानिक वाहिनीवर मंगळवार गुरुवार आणि शनिवार या दिवशी रात्री 9:30 सर्च करा पुणे दर्पण यूट्यूबवर आणि फेसबुकवरही. पुणे लोकसभा निवडणुकीत गिरीश बापट यांचा रेकॉर्ड ब्रेक असा विजय होणार आहे असा विश्वास व्यक्त करत भाजपचे सहयोगी खासदार संजय काकडे यांनी काँग्रेसचा उमेदवार नगण्य असल्याचं म्हटलं आहे. पुणे लोकसभा मतदारसंघात भारतीय जनता पक्षाचे उमेदवार गिरीश बापट यांचा उमेदवारी अर्ज भरण्यासाठी मिरवणूक निघालेली आहे. आज आपल्या बरोबर भाजपचे सहयोगी खासदार संजय काकडे. सर काय सांगाल एकूणच, आज मिरवणूक निघाली आहे बारामती? भारतीय जनता पक्षाचा जल्लोष पाहता मला असं वाटतं की पुणे शहर आधी 2 लाखांनी विजय होणार होतं, 3 लाखांनी, परंतु आता 100% मागचं रेकॉर्ड ब्रेक करून पुणे शहरात नवीन इतिहास रचला जाईल. आणि बापटसाहेब सगळ्यात जास्त आजपर्यंतच्या पुणे लोकसभेत जेवढे जास्त मतदिक्के झाले भारतीय जनता पक्षाला ते सगळं रेकॉर्ड ब्रेक करून निवडून येतील. सर एकूणच काँग्रेसची उमेदवारी जाहीर झालेली आहे, जे उमेदवार कालपर्यंत जाहीर झालेले होते ते उमेदवार आत्ता जाहीर झालेले आहे, मात्र एकूणच दोघांच्या लढती संदर्भात तुम्ही कसं बघता? नाही, मला समोरच्यांकडे काय बघायचा प्रश्न नाही आहेत, कारण आमच्या दृष्टीने समोरचे जे आहेत कोणी आहेत ते नगण्य आहेत आणि भारतीय जनता पक्ष प्रचंड बहुमताने विजय होईल एवढं सांगू इच्छितो. एकूणच आज बारामतीच्याही लोकसभा मतदारसंघासाठी अर्ज भरण्यात येणार आहे, तिथं बारामतीत पवार विरुद्ध काय सांगाल एकूणच कुल आहे? पवारांच्या विरोधात खूप मोठी विरोधामध्ये आता लाट आहे सध्या, आणि मोदी साहेबांचं नेतृत्व पाहता आमचे कुल मॅडम पण निवडून येतील एवढं मी आपल्याला खात्रीशी सांगतो. 1 लाख मतदेखील कुल निवडून येतील एवढं मी आपल्याला ठामपणे सांगू इच्छितो. सर आपल्याला पश्चिम महाराष्ट्राची जबाबदारी देण्यात आली होती, देण्यात आलेली आहे, काय सांगाल एकूणच साधारणतः किती उमेदवार निवडून येऊ? आज पश्चिम महाराष्ट्राला पहिले फॉर्म भरतो आहे आम्ही इथं पुणे शहरामध्ये, आणि मी आपल्याला मागं सांगितलं की पश्चिम महाराष्ट्रात आत्ताच निकाल पाहता 9 लोक आमचे सहज निवडून आलेले आहेत असं समजतोय मी. 10-12 सीट पण 22 तारखेपर्यंत आम्ही ते विजय घोषित होईल एवढा चमत्कार नक्कीच करू आम्ही. थँक्यू. वेळ जर्नलिस्ट विजय जगताप सोबत सज्जा सय्यद, पुणे दर्पण न्यूज, पुणे.